महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 2 दिवसीय कोकण दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. अलिबाग तालुक्यातील नागाव येथून या दौऱ्याला प्रारंभ झाला. नागाव येथे त्यांनी नुकसानग्रस्त बागायतीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांजवळ संवाद साधला. त्यानंतर ते ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी रवाना झाले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. चौल येथे त्यांनी नुकसानग्रस्त बागाची पाहणी केली, शेतकऱ्यांजवळ चर्चा केली व नुकसानीची माहिती घेतली. तेथे काही शेतकऱ्यांना नारळांच्या रोपाचे वाटप केले. त्यानंतर ते मुरुडकडे रवाना झाले. तात्काळ तुम्हाला मदत मिळाली, व्यवस्थापन करू तात्काळ तुमच्यापर्यंत मदत पोहोचू. आणि दुसरं, मी स्वतः आता विशेषतः मच्छीमारांच्या बोटीच्या संदर्भात मी आता सरकारला पॅकेज मागतो आहे आणि त्यांना विनंती करतो की तात्काळ त्या संदर्भात ती मदत करावी. आता आपण या ज्या बोटी ज्या घेतलेल्या आहेत याचं काही कर्ज आहे का आपल्याला? यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष महेश मोहिते आदी उपस्थित होते.